आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा हा सगळा 1.5 पावणे 2 वर्षाचा कालखंड सगळ्यांसाठीच मोठ्या संकटाचा, अडचणीचा. लहान मुलांच्या अनाथाश्रम सुद्धा या कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करतोय. आपल्या मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सध्या थांबलेली आहे. तसंच कोरोनाच्या काळात अनाथाश्रमांना निधी मिळणंसुद्धा पूर्वीप्रमाणे होत नाही आहे. त्यातच आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे बालकांच्या अनाथाश्रमांना या सर्व अडचणींचा सामना करावा लागतोय. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यात सध्या अनाथाश्रमांची नेमकी परिस्थिती काय, कोरोनाच्या काळात कोणकोणत्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय, याचाच आढावा घेण्याचा या वृत्तमालिकेतला आमचा हा खास प्रयत्न. राज्यात 350 ठिकाणं अशी आहेत की जिथे बालकांची व्यवस्था असते आणि ती विविध प्रकारच्या मदतींपासून वंचित आहेत, ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 10 बाल सुधारगृहांमध्ये मिळून 450 पेक्षा जास्त मुलं राहतात. आणि शासन मान्यतेसाठी आलेली अनेक अशी सुधारगृह अद्यापही प्रतीक्षेत आहेत विविध प्रकारच्या परवानग्यांच्या. याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मुश्ताक पठाण आहेत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत नागपूरचे, आणि ॲडव्होकेट शारदा शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. पालघरच्या बालकल्याण समितीच्या त्या अध्यक्ष आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. सगळ्यात आधी मुस्ताकजी, काय नेमक्या अडचणी येत आहेत सध्या या अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकांना आणि विद्यार्थ्यांना? ऍक्च्युली आपण अनाथ आश्रम म्हणता येईल नाही, तर ती जी महिला बाल विकासाच्या माध्यमातून जी बालगृह आहेत ती बालगृह आहेत. आणि आताच्या ज्या परिस्थितीमध्ये जी कोरोना कालावधीमध्ये ज्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये जी मुलं पोरकी झालेली आई आई वडिलांकडून आपण बघत आहोत, अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा अशा घटना घडत आहेत, त्या ठिकाणी त्या मुलांना ठेवण्यासाठी ही परिस्थिती आता आहे. आणि बालगृहामध्ये ही माहिती आता सध्या येत आहेत, हळूहळू आपल्याकडे ही माहिती येत आहे. नागपूर जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर सध्या आपल्याकडे 10 बालक अशी आलेली आहेत, 10 बालकांची माहिती आलेली आहे. त्यापैकी 8 बालकांना आपण हे केलेलं आहे, 8 बालकांना माहिती दिलेली आहे. 5 जी मुलं आहेत ती बालगृहामध्ये दाखल आहेत, तर 3 मुलं ही पालकांकडे म्हणजे नातेवाईकांकडे आहेत. परिस्थिती सध्या बालगृहाची आहे. बर, पण मग आता जी मुलं आपल्याकडे आली आहेत त्यांची आपण काय प्रकारची व्यवस्था करतोय, त्यांची जबाबदारी पूर्णपणे तिथल्या प्रशासनानं घेतली आहे का स्थानिक कुठल्या संस्थेला त्याच्याशी जोडून घेतलं गेलंय, आणि काय अडचणी आहेत? बालन्याय अधिनियमा अंतर्गत ज्या नोंदणी प्राप्त ज्या संस्था आहेत किंवा जी बालगृह आहेत त्या सगळ्या ठिकाणी या मुलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथे राहणं खाणं आणि शिक्षण मोफत त्या पलीकडे आपलं मार्गदर्शन, त्यांची आरोग्याची काळजी, ही सगळी काळजी व्यवस्थितरित्या तिथे घेतली जात आहे. त्या बालगृहातल्या ज्या व्यवस्थापन समिती आहेत किंवा त्या बालगृहामध्ये जे अधीक्षक आहेत त्या सर्वांना या बाबतीत सूचना दिल्या गेलेल्या आहेत. मुलांना व्यवस्थित समुपदेशन असेल, आरोग्याची बाबतीतली काळजी असेल, किंवा त्यांना त्यांना जे काही हेल्थच्या बाबतीतल्या समस्या असेल, किंवा त्यांना जी काही माहिती असते सगळी पुरेपूर माहिती त्यांना दिली जात आहे. बर, पण ह्याच्यात जी अडचण असते मुख्य ती अनेकदा कायदेशीर अडचण असते. कारण नातेवाईकांची इच्छा असते की ते मूल आपल्याकडे राहावं, पण थेट त्याची जबाबदारी त्यांच्याकडे पूर्णपणे सुपूर्त करता येत नाही कारण आईवडील नसतात, आणि अशी थोडीशी अडचण होत असते. आपल्यासोबत ॲडव्होकेट शारदा शिंदे आहेत, त्या स्वतः महिला आहेत, एक आई आहेत आणि कायदेतज्ञही आहेत, त्यामुळे त्यांना दोन्ही बाजूंची माहिती आहे. आणि त्या प्रशासनातही आहेत कारण बालकल्याण समितीच्या त्या अध्यक्ष आहेत. शारदाताई, काय तुमच्या डोळ्यासमोरची आत्ताची ताजी स्थिती आहे? अनेक मुलांचे पालक गेले दुर्दैवानं, तर अशाही मुलांना काय अडचणी येत आहेत तुम्हाला सांभाळ करता? सर, परत एकदा तुम्ही रिपीट केला तर बरं होईल. मला थोडस समजलं, पण तुम्ही सुरुवातीला जे बोललात ना ते समजलं नाही. म्हणजे आपला प्रश्न असा आहे का की पालक गमावलेले जे कोविडमुळे बालक आहेत त्यांच्या बाबतीत आपण काय हे करू शकतो, प्रक्रिया करू शकतो किंवा त्यांना कसा आधार देऊ शकतो? तर आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आज अशी स्थिती निर्माण झालेलीच आहे. आणि दुर्दैवाने ही फार मोठी गोष्ट आहे की आज विना पालक काही बालक अनाथ झालेली आहेत. काही बालकांना एक एक पालक त्यांचं गमावलेलं आहे. म्हणजे
आई वडिलांचं छत्र जेव्हा गमावतं तेव्हा ते दुःख काय असतं हे जास्त त्याला कळतं आणि ते खूप मोठं दुःख आहे हे आपण कोणत्याही शब्दात मांडू शकणार नाही. त्याच्यात कुठेतरी छोटासा मदतीचा हात हा आमच्या करून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच. तर त्याच्यामध्ये अशी जी बालकं आहेत ज्यांना एक पालक त्यांनी गमावलेला आहे किंवा त्यांना दोन्ही पालकं गमावलेली आहेत तर अशा बालकांना आपण आपल्याकडे काही योजना आहेत त्यास तुम्हाला सांगू इच्छिते. तर त्याच्यामध्ये बालसंगोपन योजनेचा आपण फायदा देऊ शकतो. माझा आवाज येतोय ना? हो येतोय, बोला. येस येस, थँक्यू. बालसंगोपन योजना ही आर्थिक सहाय्य करणारी शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिन्याला 1100 रुपये प्रमाणे त्या फॅमिलीला तुम्ही मदत मिळवून देऊ शकता, म्हणजे त्या फॅमिलीला आपण मदत देऊ शकतो. आणि समजा आता त्या फॅमिलीमध्ये आई वडीलच नाहीये दोघही आणि ते मूल पोरकं झालेलं आहे, त्याला नातेवाईकही नाहीयेत, अशा केसमध्ये त्या बालकाचं पूर्ण त्या बालकाची पूर्ण जबाबदारी ही शासन उचलते. मग आपल्या मार्फत त्या बालकाला बालगृहामध्ये दाखल करण्यात येतं. बालगृह ही योजना त्याला देता येते आणि बालगृहामध्ये त्याचं सगळ्या पद्धतीचं संगोपन होतं, काळजी, संरक्षण, शिक्षण, सगळ्या पद्धतीचं. वयाच्या 18 वर्षापर्यंत त्याची जबाबदारी घेतली जाते आणि 18 वर्षानंतरही असं वाटलं की त्याला आपल्या संगोपनाची गरज आहे तर तीही आपण पुढे अजून 3 वर्ष वाढवू शकतो. ठीक आहे. पण या सगळ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षभरापासून अशी जी विविध ठिकाणची बालगृह आहेत, म्हणजे आपण नागपूरचं उदाहरण आपल्या समोर आहे, तर त्यांना शासकीय मदत किंवा अनुदान मिळण्यात काही अडचणी येतात का आणि नेमक्या कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतंय? आधी शारदाताई आणि मग आपण मुस्ताकजींच्याकडे जाऊया. थोडक्यात शारदाताई, नागपूरचा मला एवढा स्टडी आहे स्टडी नाहीये त्याबद्दल तुम्हाला मुस्ताकजी सांगू शकतील. पण पालघरचा जर मी विचार केला तर अनुदानामध्ये नक्कीच अनुदान मिळत नाही वेळेवर, ही एक गोष्ट आहे जी मला जाणवलेली आहे आणि ती व्हायला नको. जेव्हा ही अशी बालगृह चालवली जातात तेव्हा त्या बालगृहात अनेक समस्या असतात. आपण एक मूल घरामध्ये सांभाळतो तेव्हा आपली किती तारेवरची कसरत होते. बालगृहामध्ये ऍट अ टाइम 50 मुलं, 40 मुलं, 100 मुलं सांभाळली जातात आणि त्यांच्या संगोपनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा खरंच ही एक मोठी गोष्ट आहे की त्यांच्या त्यांचं अनुदान हे वेळेवर यायला पाहिजे, ते येत नाही. बर बर, आपण मुस्ताकजींच्याकडे जाऊयात. मुस्ताकजी, काय नेमकी अडचण येते प्रशासकीय दृष्ट्या किंवा त्यांना वाढवणं, त्यांना विविध प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देणं, सोयी सुविधा उपलब्ध करून देणं? ऍक्च्युली सर, मी नागपूरची परिस्थिती तुम्हाला सांगू शकतो की इथे 6 बालगुरु आणि 6 दत्तगुरु आहेत. 4 ही शासनाची बालगुरु आहेत आणि 2 जी आहेत 2 ते 3 त्या संस्थेची बालगुरु आहेत. अनेक बालगृह सर आपण जे शासनाच्या माध्यमातून दिले जातात ते काही विना अनुदानित असतात, म्हणजे काही संस्था खूप चांगल्या असतात की स्वतः आम्ही मुलांचा खर्च करू, दानदात्याकडून दान घेऊन आम्ही त्या मुलांची देखरेख करू. तर अशा संस्था आहेत, खूप चांगल्या संस्था आहेत आणि ते काम पण करत आहेत, खूप इच्छेने काम करत आहेत. म्हणजे दानदात्याकडून दान घेऊन मुलांना खूप शासनाच्या अनुदानावर न राहता स्वतःच्या माध्यमातून खर्च करून मुलांना खूप चांगलं शिक्षण आणि चांगल्या पद्धतीने ते वाढ करत आहेत. काही प्रमाणात सर असं असू शकतं की एखाद्या वेळेस शासनाची ग्रँड असेल किंवा शासनाचं अनुदान थोड्याफार प्रमाणात लेट होऊ शकते किंवा उशीर होऊ शकतो, पण निश्चितप्रमाणे शासनाकडून त्यांना अनुदान दिलं जातं. नागपूरमध्ये अशी परिस्थिती सध्या नाहीच सर, परंतु निश्चित प्रमाणात शासनाकडून एखाद्या वेळेस वेळेत न मिळाला पण निश्चित त्याप्रमाणे अनुदान त्यांना मिळतो सर. आपण पाहत आहे News18 लोकमत आणि आपल्यासोबत ॲडव्होकेट शारदा शिंदे आहेत, बालकल्याण समिती पालघरच्या अध्यक्षा. शारदाताई, जसं मगाशी आपण बोलत होतो की अनुदान वेळेत न मिळणं ही तर अडचण आहेच, पण समजा या सगळ्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीत दत्तक घेण्याची प्रक्रियासुद्धा काही ना काही प्रमाणात थांबलेली आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? थोडासा इफेक्ट ह्या कोविडमुळे तर नक्कीच झालेला आहे. ही प्रक्रिया थोडीशी लेंदी असते आणि या प्रक्रियेमध्ये तो फरक पडलेला आहे या कोविडमुळे. तरी सुद्धा आपण बेअर मिनिमम पॉसिबल, म्हणजे माझ्याकडे मी पालघर जिल्ह्याचं जर सांगू इच्छिते तर त्यामध्ये आमच्याकडे जे दत्तकासाठी दत्तग्रहणासाठी जर आपल्याला एखादं बालक फ्री करायचं असेल तर ती प्रोसेस आम्ही कोविडमध्ये सुद्धा केलेली आहे. आता पुढे जी काळाकडून प्रोसेस होते ती
ती थोडीशी लांबली लांबवली जाते किंवा त्या प्रोसेस ती प्रोसेस लेंदी आहे. त्या प्रोसेस मध्ये बऱ्याच प्रकारचं व्हेरिफिकेशन असतं. त्या व्हेरिफिकेशन नंतर बालक हे दत्तक दिलं जातं. तर पालघर मध्ये जेव्हा या गोष्टी मी करते तर पालघर मध्ये जेव्हा दत्तकासाठी मुलं दिली जातात तेव्हा आपण पालघर मध्ये शिशुगृह नसल्यामुळे बाजूच्या जिल्ह्यामध्ये आपण दत्तकासाठी मुलांना ट्रान्सफर करतो आणि ती प्रक्रिया त्या अडॉप्टिव्ह एजन्सी मार्फत केली जाते. म्हणजे राज्याच्या ठिकाणी सारा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं कारा आहे. तर सा ज्या ज्या ठिकाणी सा आहे स्टेट अडॉप्टिव्ह रिसोर्स एजन्सी त्या सा मधून ही प्रक्रिया पुढे केली जाते. बर, आपण अपेक्षा करूयात की यातल्या ज्या काही आणखीन कायदेशीर अडचणी आहेत त्याही लवकर सुटतील आणि कोरोनाचा फटका जो या सगळ्या बालगृहांना बसतो आहे त्यांना अनुदान मिळणं या संदर्भातल्या असतील किंवा त्या चालणं व्यवस्थित या संदर्भातल्या असतील त्या त्यामध्ये सुद्धा प्रशासक राज्याचे